नमस्कार मंडळी, आज आपल्या फोर्क्विन मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुपर सॉफ्ट जाळीदार आणि एकदम टेस्टी असा रवा बेसन ढोकळा। हा ढोकळा बनवणं तसा एकदम सोपा आहे। तुम्ही जरी का पहिल्यांदा ढोकळा बनवत असाल किंवा तुमचा ढोकळा बऱ्याचदा जर का फसला असेल तर मी तुम्हाला सांगते ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राई करा। तुमचा ढोकळा 100% अगदी सुपर सॉफ्ट आणि जाळीदार असाच बनला जाईल। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा इथे मी एक वाटीभर बारीक रवा घेतलेला आहे। हा रवा एकदम 0 नंबर रवा आहे। जर का तुमच्याकडे 0 नंबर रवा नसेल तर तुम्ही रवा मिक्सरमधून बारीकसुद्धा करून घेऊ शकता। आता इथे मी एक वाटी रव्यासाठी अर्धा वाटी बेसन वापरलेला आहे। आता रवा आणि बेसन आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता रवा आणि बेसन व्यवस्थित मिक्स करून झाले की इथे आपण एक वाटीभर दही घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण रवा मुजलेला आहे त्याच वाटीने आपण दही मुजायचे आहे। जर का दही तुमचे आंबट असेल तर आपले ढोकळे एकदम टेस्टी बनतात। तेव्हा थोडं आंबट दही असेल तरी ह्या ढोकळ्यांना चालते। आता दह्यामध्ये आपल्याला रवा बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की आता आपण ह्याचं बॅटर बनवण्यासाठी इथे पाण्याचा वापर करणार आहोत। आता इथे मी आधी अर्धी वाटीच पाणी घेतलेलं आहे। आता त्यातीलसुद्धा मी थोडंसं पाणी ह्याच्यात घातलेलं आहे। कधी पण बॅटर बनवताना थोडा थोडा पाण्याचाच वापर करायचा आहे। आता तुम्ही इथे बघू शकता आपण इथे मी उरलेलं पाणी जे आहे ते सर्व पाणी आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे। म्हणजे आता इथे जवळजवळ अर्धी वाटी पाणी मी वापरलेलं आहे। आता हे जे बॅटर आहे ह्याच्यामध्ये आपल्याला अजिबात गुठळ्या ठेवता ठेवायच्या नाही आहेत। म्हणजे पूर्णपणे हे बॅटर जे आहे हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता इथे आपण अर्धा वाटी पाणी घातलेलं आहे तरीसुद्धा बॅटर जे आहे हे आपलं थोडं घट्ट घट्ट असंच आहे। तर तेव्हा मी अजून अर्धी वाटी आता इथे पाणी घेतलेलं आहे। तेव्हा अर्धी वाटीतलं अर्धं पाणी मी इथे वापरलेलं आहे। आता आपण पुन्हा हे बॅटर चमच्याच्या साह्याने मिक्स करून घेऊया। तुम्ही जितकं जास्त तुमचं बॅटर फेटाल तेवढे तुमचे ढोकळे जे आहेत हे एकदम सॉफ्ट आणि स्पॉन्जी असे बनले जातात। तेव्हा तुम्ही बॅटर जे आहे ते जास्तीत जास्त वेळा फेटून घ्यायचे आहे। तुम्ही आता इथे बघत असाल आपलं बॅटर जे आहे एकदम रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये पडत आहे। म्हणजेच इथे मी जवळजवळ पहिलं अर्धी वाटी आणि मग अर्धी वाटी म्हणजे एक वाटीतील पाव वाटी पाणी शिल्लक राहिलेलं आहे। म्हणजे जवळजवळ पाऊण वाटी मी पाणी इथे वापरलेलं आहे। तर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे, तसेच पाव चमचाभर ह्याच्यात आपल्याला हळद घालायची आहे आणि आता ह्याच्यामध्ये 2 चमचे भरून आपल्याला तेल घालायचं आहे। तेलाने आपले ढोकळे जे आहेत ते खूप सॉफ्ट असे बनले जातात। आता पुन्हा हे सर्व साहित्य जे आहे हे आपल्याला व्यवस्थित ह्याच्यामध्ये फेटून घ्यायचं आहे। आता इथे जवळजवळ 5 मिनटं तरी आपल्याला हे बॅटर जे आहे हे व्यवस्थित असे मिक्स करून करून घ्यायचे आहे। आता आपलं जे बॅटर आहे ते आता रेडी झालेलं आहे। आता हे बॅटर आपण झाकून ठेवूया अर्धा तासासाठी। आता जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही 15 मिनटंसुद्धा ठेवू शकता। आपण ह्याच्यामध्ये रवा घालतो म्हणून हे जर झाकून ठेवले तर तो रवा जो आहे हा छान असा फुलला जातो। आता तोपर्यंत आपण एक साईडला गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवूया। म्हणजेच ढोकळे करायच्या आधी आपण जे कुंट भांडं आपण हीट करून घेतो ते भांडं चांगलं तापवून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये मी एक रिंग ठेवलेली आहे। तुमच्याकडे जर का ढोकळा पात्र असेल तर तुम्ही त्याच्यातसुद्धा बनवू शकता। इथे मी कढईमध्ये बनवणार आहे आणि आता इथे मी हा जो आपला केक बेस असतो त्याचा वापर करणार आहे ढोकळा बनवण्यासाठी। तुम्ही ताटाचा वगैरेसुद्धा वापर करू शकता। आता हा जो केक बेस आहे ह्याला पूर्ण चारही बाजूनी आपण तेलाने ग्रीस करून घ्यायचा आहे। म्हणजे आपला ढोकळा जो आहे हा अलगद ह्याच्यातून सुटला जाईल। आता इथे जवळजवळ अर्धा तास झालेला आहे आणि आता आपलं जे बॅटर आहे ते आपण बघूया। हे बघा, आता तुम्ही इथे बघू शकता आपलं बॅटर जे आहे ते आता परफेक्ट रेडी झालेलं आहे। आता ह्याच वेळेस आपण ह्याच्यामध्ये इनोचा वापर करायचा आहे। इथे मी 1 सॅशे इनोचं पूर्ण वापरणार आहे। म्हणजेच 1 चमचाभर इनो मी इथे वापरणार आहे। आता हे इनो ॲक्टिवेट करण्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पटपट हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे जर तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही बेकिंग सोडाचा सुद्धा वापर करू शकता। आता हे व्यवस्थित असे मिक्स झाले की आपण हे जे बॅटर आहे हे आपण त्या केक टिनमध्ये काढून घेऊया। आणि हे बघा, आता इथे आपलं पाणी जे आहे ते सुद्धा एकदम व्यवस्थित असे गरम झालेले आहे। तेव्हा हे जे भांडं आहे ते आपल्याला ह्या कढईमध्ये व्यवस्थित मधोमध असे ठेवून द्यायचे आहे।
आणि आता हे भांडे झाकण्यासाठी पूर्ण ही कढई कवर होईल अशी एक मोठं ताट किंवा परात आपल्याला ह्याच्यावरती पालती घालायची आहे। तेव्हा इथे मी माझी परात जी आहे ती ह्याच्यावर पालती घातलेली आहे। अशा प्रकारे सुद्धा तुम्ही कढईमध्ये ढोकळा बनवू शकता, अगदी परफेक्ट असा बनला जातो। हा ढोकळा आपल्याला 15 मिनटं शिजवून घ्यायचा आहे। आता 15 मिनटं झालेली आहेत आणि आता आपण आपला ढोकळा जो आहे तो उघडून बघूया। हे बघा, तुम्ही इथे बघत असाल आपला ढोकळा जो आहे हा परफेक्ट आता असा तयार झालेला आहे। आता आपण सुरीच्या किंवा टूथपिकच्या साह्याने आपला ढोकळा आतपर्यंत शिजलाय की नाही हे बघायचं आहे। हे बघा, सुरी जर अशी व्यवस्थित क्लीन निघाली तर समजायचं आहे आपला ढोकळा हा आतपर्यंत शिजलेला आहे। आता आपण गॅस बंद करून टाकायचा आहे आणि हे ढोकळा जो आहे हा आपण आता थंड करून घ्यायचा आहे। आता आपला ढोकळा जो आहे हा पूर्णपणे थंड झालेला आहे। तेव्हा सुरुवातीला ह्याच्या बाजूच्या चारी ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि नंतर मग तुम्हाला जो हवा त्या शेपमध्ये तुम्ही ह्या ढोकळ्याला आकार देऊ शकता। हे बघा, आता आपला जो ढोकळा आहे हा अगदी प्लेटपासून सहज मोकळा होत आहे। तुम्ही इथे बघत असाल एकदम छान असा सॉफ्ट असा आणि जाळीदार असा आपला ढोकळा तयार झालेला आहे। हे बघा, अगदी तुम्ही कापसासारखा मऊ असा आपला हा ढोकळा इथे तयार झालेला आहे। तर अशा प्रकारे आता हे सर्व ढोकळ्याचे जे पीसेस आहेत ते आपण ह्या ताटलीपासून वेगळे करून घेऊया आणि आता आपण ह्या ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेऊया। आता फोडणी करण्यासाठी मी ह्या कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घेणार आहे। आता तेल चांगले तापले की ह्याच्यामध्ये 1 चमचाभर राई घालायची आहे। राई चांगली तडतडली की ह्याच्यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या उभ्या चिरून आपल्याला टाकायच्या आहेत। आता ह्याच्यामध्ये मी 1 चमचाभर सफेद तीळ घातलेले आहेत, तसेच 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत आणि आता ह्याच्यामध्ये 2 चमचे पाणी घालायचं आहे। पाणी अगदी थोडंसंच घालायचं आहे, पाण्यापेक्षा आपल्याला तेलाचा वापर ह्याच्यात जास्त करायचा आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1/2 चमचाभर साखर घातलेली आहे आणि साखर ही व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स झाली की आपण जे ढोकळे कापून ठेवलेले होते ते ढोकळे आपण ह्याच्यामध्ये घालायचे आहेत। नॉर्मली बऱ्याचदा ढोकळे बनवले की जी फोडणी असते ती त्या ढोकळ्यांवर टाकली जाते, पण तसं न करता इथे मी हे ढोकळे जे आहेत तेच ह्या कढईमध्ये फोडणीला घातलेले आहेत आणि अगदी अलगत हाताने हे ढोकळे जे आहेत ते मिक्स करायचे आहेत। तसेच ह्याच्यात आता मुठभर कोथिंबीरसुद्धा टाकायची आहे आणि अशा प्रकारे आता आपले ढोकळे जे आहेत ते आपण सर्व्ह केलेले आहेत। तेव्हा तुम्ही इथे बघू शकता अगदी जाळीदार आणि सॉफ्ट असे आपले ढोकळे झटपट असे तयार झालेले आहेत। तेव्हा ही रेसिपी करण्यासाठी एकदम सोपी आहे, कोणीही ही रेसिपी सहज करू शकता। अगदी 100% तुमचे मार्केटमध्ये जसे ढोकळे मिळतात त्याच चवीचे आणि तसेच ढोकळे घरातसुद्धा तुम्ही बनवू शकता। तेव्हा मी तुम्हाला हातीलाच एक ढोकळा तोडून दाखवते। बघा हा ढोकळा किती सॉफ्ट आणि जाळीदार असा आतपर्यंत बनलेला आहे। ह्याला अगदी व्यवस्थित अशी जाळीसुद्धा, म्हणजे हे जे होल आलेले आहेत ह्याच्यावरूनच समजायचं आहे की आपला ढोकळा जो आहे हा एकदम परफेक्ट बनलेला आहे। तेव्हा ह्या टेस्टी ढोकळ्यांची रेसिपी तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आत्तापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या। चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसहित फूड क्वीनमध्ये।